कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. हा तुम्ही चिडणार नाही सनू. ते आम्ही आधीच कसं सांगायचं, आणि चिडण्यासारखं काय आहे काय? कवडी मुलाची मास्तरीन तिचा काय एवढा विषय असणार आहे जो तुम्ही एवढा लांबवालाय? काय अधिपती? मला का नाही, तुमच्यावनी डोकं असलेली आणि माझ्यावनी येड असलेली अशी बायको पाहिजे होती आईचं. मी माझ्या मनानं काही करणार नाही, मी जे काय करीन ते तुमच्याच मर्जीनं करीन आई साहेब. पण मी खरं सांगतो, मला मास्तरीन बाई म्हणजे मला त्यांच्यासोबत बोलायला खरंच लय मनापासून आवडते आई साहेब. त्या असं एक बोट असं करून जे काय बोलताना मला खरंच गोड वाटते आई साहेब. मनानं चांगली मुलगी आहे ती, म्हणजे नुसतं येड्यावर शिक्षण 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 असं करत असतात त्या, पण ते जे काय करतात ना ते एकदम जीव ओतून करतात. त्यांचं शिक्षण, त्यांचं शिकवणं, त्यांचे विद्यार्थी यांच्यावर मनापासून प्रेम करतात उद्या, त्याच्यासाठी जीव पण देतील असं असं. म्हणजे ते जे येड आहे ना आई साहेब, ती येड मला लय भुरळ घालते हो. मला ते माझ्यावरही वाटते आई साहेब, म्हणून मला ते आवडतात. खरं सांगतो, त्यांच्याकडे बघितलं ना मला असं वाटतं की मंदिरातली अशी ज्योती असते का नाही, अशी ज्योती आहे, शांत गंभीर तेवत राहणारी अशी. त्या बोलायला लागलं की असं वाटतं की आंबाबाईच्या मंदिरातल्या आरतीच चालू काय बाबा जणू असं. भंडाऱ्यावानी गुणकारी आहेत मास्तरीन बाई, म्हणजे कळते का तुम्हाला नाही आई साहेब मला काय म्हणायचं? खरंच गुणकारी अशी निर्मळ आहे, निर्मळ आहे पाण्यावरून, निर्मळ आहे आणि पवित्र पुरी आहे ते एकदम ज्योतिवान. स्वतःला सरस्वती समजतात त्या, पण मला ना आता त्यांच्यामध्ये खरंच लक्ष्मी दिसून आली, लक्ष्मी दिसून आली. म्हणजे ना मला लई दिवसापासून तुम्हाला सांगायचं होतं आई साहेब, खरंच मला काही लपवाचपी करायची नव्हती, मला सगळं तुम्हाला खरं तर कधी ना सांगवा झालं होतं. पण ना मला मलाच कळत नव्हतं मला काय झालंय आणि असं का आधी झालं नव्हतं, आता पहिल्यांदाच हे सगळं असं व्हायलं. म्हणजे ना कधी माझ्या मनाच्या गाभाऱ्यात अशी मूर्ती दिसली नव्हती आई साहेब, पण आता दिसायला लागल्या. आता छडी मी खडू घेतलेली देवी. आई साहेब तुम्ही खरंच राग मानून घेऊ नका असा, मी तुमच्या शब्दाबाहेर नाही आहे. पण मी म्हणलं ना मास्तरीन बाई माझ्या मनात तसं घर करून बसल्यामुळे झाले, जाईनच झाल्यात. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.